दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केलाय. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज ही माहिती दिली. देवस्थानच्या निधीतून विविध लोकोपयोगी आणि सामाजिक जाणीवेची कामं होत असल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय. पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 44 जवान शहीद झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सारा देश उभा राहिलाय. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 11 लाख रुपयांचा निधी जाहीर केलाय. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी याबद्दलची माहिती दिली. जवानांच्या त्यागामुळेच देशवासीय सुखानं जगू शकतात, देवदर्शन घेऊ शकतात. अशा वेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं आणि खारीचा वाटा उचलावा यासाठी ही मदत देत असल्याचं महेश जाधव यांनी म्हटलं.